नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. बेळगावातील श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी होत आहे. गुरुवार रात्री ठीक 12 वाजता श्री कपिलेश्वराला दुग्धाभिषेक घालण्यात आले. 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा श्री कपिलेश्वराच्या दर्शनानंतरच पूर्ण होते अशी मान्यता आहे. भाविक अत्यंत शिस्तबद्धरित्या रांगेत थांबून पहाटेपर्यंत महादेवाला अभिषेक घालून दर्शन घेत होते. कपिलेश्वर मंदिराच्या प्रांगणात असलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीला रुद्राक्षाने आरास करण्यात आली होती. शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून शनिवारी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिराचे प्रमुख रमेश देसूरकर व मंदिर ट्रस्ट कमिटीचे दौलत साळुंके यांनी तरुण भारत न्यूजशी बोलताना सांगितले. बेळगाव शहर व परिसरातील हजारो भाविक यावेळी उपस्थित राहून भगवान महादेवाचे दर्शन घेऊन धन्यता मानत होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी LPG सिलेंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यापूर्वी मोदी सरकारने गॅस सिलेंडरचे दर कमी करून सर्वांना दिलासा दिला आहे. इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मायक्रो ब्लॉगिंग पोस्टद्वारे सुधा मूर्ती यांचे अभिनंदन केले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांनी आपल्या मतदारसंघातील उज्ज्वल नगर परिसरात जनता दरबाराचे आयोजन केले होते. नागरिकांच्या समस्या व पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या प्रसंगी रस्ता व पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण करण्याची मागणी नागरिकांनी केली. यावर आमदार आसिफ शेठ यांनी ही समस्या सोडवण्याची ग्वाही देत पिण्याच्या पाण्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला यावेळी दिला. या प्रसंगी बेळगाव महानगरपालिका व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे आयोजित बेळगाव कृषी उत्सव 2024 प्रदर्शनाचा आजचा 2रा दिवस असून बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील शेतकरी बांधवांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहरातील CPED मैदानावर सदर प्रदर्शन 11 मार्च पर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत भरवले जाणार असून दुष्काळाशी लढा देण्यासाठी शेतकऱ्यांना बळ मिळवून देणारे शेती संबंधी विविध स्टॉल्स तसेच कृषी विषयांवर तज्ज्ञ व शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घडवून आणणारे हे अनोखे प्रदर्शन असेल. अशा भरगच्च माहितीपूर्ण प्रदर्शनाच्या निमित्ताने स्थानिक शेतकऱ्यांना इतर प्रयोगशील शेतकऱ्यांशी भेटता येणार आहे. या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील संबंधित 125 स्टॉल, खाद्यपदार्थांचे 40 स्टॉल व गृहोपयोगी वस्तूंचे 40 विविध स्टॉल मांडण्यात आले आहेत. समस्त बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे. आनंदनगर वडगाव बेळगाव येथील श्री शिवमंदिरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री पर्व साजरा केला जात आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी सकाळी 7 ते 11 दरम्यान अभिषेक झाल्यानंतर तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शनिवार दिनांक 9 रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आनंदनगर व परिसरातील सर्व श्री शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री शिवमंदिर विश्वस्त मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विद्याप्रसारक मंडळाच्या गजाननराव भातखांडे इंग्रजी माध्यमिक शाळेच्या वतीने जागतिक महिला दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन्स येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या महिला पालकवर्गासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून यामध्ये संगीत नृत्य रॅम्प वॉकसह इतर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण तरुण भारत न्यूज चॅनलद्वारे करण्यात येत आहे. श्री एकदंत युवक मंडळ संचलित श्री दुर्गा शक्ती महिला मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महादेव मंदिर विनायक मार्ग समर्थनगर बेळगाव येथे गुरुवारी रात्री नागरिकांच्या वतीने रुद्राभिषेक घालण्यात आला. ओम नमः शिवायचा जप करत जागरण करण्यात आले. शनिवार दिनांक 9 मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी नागेश गावडे, संतोष कणेरी, प्रभाकर हलगेकर, प्रशांत देवण, निलेश गावडे, सुधाकर कडोलकर व इतर उपस्थित होते. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य चषक फुटबॉल स्पर्धेच्या चषकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. गणाधीश लॉन कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य सोसायटीचे सभासद गजानन दामणेकर, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, अभिजित दीक्षित, वीरसिंग भोसले, बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, गोपाळ खांडे आदी उपस्थित होते. तसेच या प्रसंगी बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी गोपाळ खांडे यांचा 40 वर्षे दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून BDFA तर्फे शाल, श्रीफळ व रोख 25,000 रुपये देऊन खास सन्मान करण्यात आला. बेळगावातील गोवावेस येथील श्री पंचवटी देवस्थान मंडळ व श्री पंचवटी रिक्षा स्टँड कमिटी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात रुद्राभिषेक, महामृत्युंजय हवन व अन्य धार्मिक विधी करण्यात आले होते. तसेच माधवपूर वडगाव येथील शिवमंदिरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या निमित्ताने सर्व शिवभक्त मंडळींनी भगवान शंकराची आराधना करून कार्यक्रमाचा लाभ घेतला. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज शुक्रवारी 4 रंजक सामने झाले. बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित या चषकात 11 स्टार्स विरुद्ध निप्पाणी FC यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यात 1-1 गुण मिळाल्याने टाय ब्रेकरमध्ये 5-6 आघाडी मिळवत निप्पाणी FC संघाने विजय मिळवला. दुसरा सामना ब्रदर्स विरुद्ध युनायटेड गोवन्स RA यांच्यात झाला. या सामन्यात 3-0 आघाडी मिळवत ब्रदर्स संघाने हा सामना जिंकला. या चषकाचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. 3 वर्षांपूर्वी अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिखले येथील शंकर गोविंद गावस वय वर्ष 70 याच्या आयुष्याची त्रेधा तिरपीट होत असून वन खात्याकडून ना नुकसान भरपाई, ना वृद्धा पेन्शन, ना अपंग पेन्शन, ना कोणता रोजगार. त्यामुळे 70 ओलांडलेल्या शंकर गावस यांना भविष्याच्या दृष्टीने वृद्धा पेन्शन तरी मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यंदा उन्हाचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान गतवर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या ज्या गावांना पाणी टंचाईची झळ बसत आहे तेथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा अशी सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे. त्यांनी आळदाळ येथील विश्रामगृहाला भेट देऊन यमकनमर्डी भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी बोलताना जारकीहोळी पुढे म्हणाले की जनावरांच्या वैरणीसाठी चारा छावणी सुरू करून शेतकऱ्यांच्या जनावरांना वैरण उपलब्ध करून द्यावी, तसेच नरेगा योजनेत काम केलेल्या रोजंदारांना तातडीने वेतन उपलब्ध करून द्यावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी दयानंद पाटील, किरण राजपूत, नागराज धुंदोर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबर्गी तालुका अथणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा पाणी पुरवठा गेल्या महिनाभरापासून बंद पडला आहे. त्यामुळे तेथील रुग्णांचे पाण्याच्या अभावामुळे हाल होत आहेत. याची दखल घेत प्रशासनाने त्वरित पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे. नुकतेच रुग्णांनी केंद्रासमोर ठिय्या मारून पाणी येण्याची वाट पाहिल्याचे दिसून आले. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मलिकवाड परिसरातील पाणी साठा कमी झाला, त्याचा अनुभव आता येतो आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच नद्यांचे पात्र कोरडे पडत चालल्याचे दिसत आहे. नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी टी बुबलन यांनी केले. ते येथे जिल्हाधिकारी केसवान सभागृहात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलत होते. बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक शंकर मारिहाळ, अप्पर जिल्हाधिकारी महादेव मुरगी, ग्रामीण पेयजल स्वच्छता विभागाचे बसवराज कुंभार, हेस्कॉमचे अधीक्षक अभिनतारा बिंजगेरी, KBJNLA अधिकारी व इतर जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण गोव्यातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणजे मोलेम येथील तांबडी सुली या गावातील असलेले महादेव मंदिर. हे मंदिर 12व्या शतकात जैन शैलीत बांधले गेले होते. या मंदिरात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून बेलपत्र वाहून पूजा केली. महादेवाच्या दर्शनासाठी गुरुवार रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.